बोलणार. तो राजू आणि तोसवायचा ना, तो माझा खूप जवळचा मित्र आहे. तो काही नाही काही माझ्यासाठी ट्रेनिंग देत असतात. बोल सुद्धा बोल जे खेळ असतात ते देतात. अरे वा, त्या बातमी लक्षात घ्या. नटसम्राट आपल्यामधून जे सुधीरजी कळिंगण गेले त्यांच्या प्रत्यर्थ झाले बहू होतील बहू, दुसरा कोणी होणे नाही, एक सारखा एकच कोकणची शान आणि दशावतारातील लोक राजा शिवराम उर्फ सुधीर कळिंगण अतिशय उत्कृष्ट त्यांनी एक पोस्टर दिलेले बघा. अरे हे बघ छान दिलंय. चिरंजीव बाबी कळिंगण यांचे चिरंजीव आहेत ते. हा त्यांच्यासाठी सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून दशावतारीतील एक गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची ती फरमाईश आहे गाण्याची. वेगळं घे आणि नंतर ते दिसते मजला सुख चित्र नवी मी संसार माझा रे गीते मी संसार माझा रे गीते मी संसार माझा रे गीते दिले ते गाणं नेहमी म्हणतो मी बघा. पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा माझ्या साधना सांग माझा रुपवळ घेतोय. रुपवळमध्ये आपण म्हणजे नेहमी सांगतो की पांडुरंग आणि पुंडलिकाचं जे काही नातं आहे आणि त्याच्यामुळे पांडुरंग 28 युग उभं आहे म्हणजे सत्य त्रेता द्वापर आणि कली ही 4 युग आणि आता कलीचा 7वा फेरा चालू आहे. 7 चोक 28. आपण आपल्याला वाटतं की ज्यावेळेस आपण आपला मुलगा आईची काळजी घेतो किंवा आई आपल्या लहान मुलांची काळजी घेते, आई पण सांगते अरे लहानपणापासून तुला लहानाचा मोठा केला आणि ती आई आपल्याला अंगावरचं दूध पाजते. आपण म्हणतो त्याची जाण करी मेले ठेवले मी तुका अंगावरचं दूध पाजले, कारण ती आई दुधाचा एक थेंब निर्माण करण्यासाठी रक्ताचे 2 थेंब आठवते. आपण मानव म्हणून माणूस म्हणून आपल्याला खूप योग्य वाटतं, पण हे मातृ जे प्रेम आहे ते पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा चालतं. बघा पशु आहेत किंवा कीटक आहेत त्यांच्यामध्ये चालतं. त्याचं कारण एकमेव असं आहे की कासव जेव्हा आपल्या पिल्लांना जन्म देतो त्याला त्या कासवाला स्तन नाहीये,
ते काढते ती कासवाची आई जी असते कासवाला दूध पाजू शकत नाही, मग त्यात मुलांचं पोट कसं भरतं असं जर तुम्ही विचारलात तर आई आणि मुलांची नजरानजर होते. आता हे तुम्हाला पटणार पण ह्या मूर्ख माणसात पटत की नाही मला माहिती नाही. मी ते सांगितलं की कर्दळीच्या मनात स्वाती नक्षत्राचं जर पावसाची थेंब पडली तर त्याचा कापूर होतो. आता कापूरच कशापासून बनतं ह्या जर त्याला माहीत नसत तर त्याचा प्रश्न तो 100% बरोबर आहे. म्हणून सांगतोय की कासव कासवीन ज्यावेळेस पिल्लांना जन्म देते तेव्हा ती आपल्या पिलांची नजरानजर करते आणि पिलांचं पोट भरतं. पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपण विचार केला तर विंचू आपल्याला जो विंचू चावल्यानंतर ज्या यातना होतात ती विंचवी जेव्हा आपल्या पिल्लांना जन्म देते म्हणजे आपल्या नखाच्या अंगठ्यावर 8-10 पिल्ल राहतील एवढी छोटी छोटी पिल्ल त्या विंचवीला होतात. आणि त्या पिल्लांना भूक लागली की त्या विंचवीला सुद्धा नजरेला नजर मिळवणे एवढी तिची ताकद नाही किंवा अंगावर दूध पाजणे एवढं तिला स्तन नाही. मग ती गप्प बसते आणि ज्यावेळेस त्या विंचवाच्या पिल्लांना ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस त्या आईजवळ जाऊन म्हणजे याचना करत असत आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून. आणि काही वेळ गेल्यानंतर त्या विंचविणीची पिल्ल जिनं त्या विंचविणीने त्या पिल्लांना जन्म दिलाय त्या विंचविणीची पिल्ल स्वतःच्या आईला डंख मारतात, एक एक तिच्या अंगाचा लचका तोडून काढतात. ती आई बिचारीने जिने जन्म दिलाय ती जरा सुद्धा हालचाल न करता स्वतःचा त्याग करते कशाला तर आपल्या विंचवाच्या पिल्लीचं म्हणजे पिल्लांचं पोट भरलं पाहिजे. आणि आई तिथेच मरून पडते म्हणजे केवढा त्याग आहे बघा या तरुण पिढीला. खोडू सांगता की यांका रामायण महाभारताची काय गरज नाही आणि आपलं भजनच मुळे त्याच्यावर अवलंबून आहे ना. आणि असं जर नसेल तर तू रामकृष्ण हरी म्हणू नकोस ना, तुझी तेवढी नाही तेवढी राम कशा थांबव. यो रामायणातलो राम नसात तर तू म्हणतोस तो राम खिचवा. यो माझा तुका प्रश्न, कृष्ण म्हणतोस तू जर महाभारतातलो कृष्ण असात तर तू उच्चार जो करतोस तो कृष्ण कुठला तो मला सांग. सलाम करीन तुका बुवा तोंडात इला म्हणून बोलण्यात काय अर्थ नाही. बेअक्कल सारख्या तुझं शिक्षण कमी आहे ना की तो लोकांसमोर बाजार मांडू नको आणि असं म्हणू नको की रामायण महाभारतात काय नाही म्हणून. हे विषय त्या काय लागतले कारण अरे रामायण महाभारतावर सगळं अवलंबून आहे. गीता रामायण पूर्वीच्या काळी रामायण बघू लोक कामं टाकून सगळे 10-11 काय जो टाइम असेल त्याच्यात 8-10 बघायचे. लोकांच्या एखाद्या ठिकाणी घर टीव्ही असली तर ही लोकांची गर्दी असायची रामायण बघायला. अजूनही लोक रामायण थोड्या दिवसात हो सांगत की छत्रपती शिवाजी महाराज तरी कोण काय ह्यांचा भजनामध्ये उपयोग नाहीये हे सांगू शकता. एवढी त्याची अक्कल पाणी पिऊ खरी गेली आहे लक्षात घ्या तो सांगू शकता काही दिवसांनी. पण तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं सांभाळलंय म्हणून आपण इथे भजन करतोय. मग अशी दीपक चव्हाण बुवांची आठवण केली त्यांनी 26-11 मध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्यावरती जो गजर लिहिला एवढा अप्रतिम एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा तो एवढा अजरामर झाला. मग त्यानं त्या दीपक चव्हाण बुवाला काहीतरी देणं लागत होतं ना बुवा. आपले जे सैनिक जे सेवा करतायत म्हणून तो असं बिंदास्तपणे भजन करत आणि पैसे घेत लोकांकडनं. अरे त्या सीमेवर त्या जवानांनी जर रात्रंदिवस सेवा केली नसती ना तर आपण भजन पण करू शकलो नसतो लक्षात घ्या. नाहीतर युक्रेन आणि तिकडचं जे युद्ध चालू आहे ना रशियाचं कित्येक लोकांची हालत झाली ती भयो. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान तेवढ्या विद्वत्तेचे म्हणून 7 तास युद्ध थांबवलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या रशियाने लक्षात घ्या ही त्यांची ताकद आहे. बुवा उगीच नाही ना उगीच बेअक्कल सारख्यातला काय तरी बोलायचं गुंड्यात म्हणून बुवा नको बोलू जाऊ. तुझी अक्कल पाजळ व्हायचं तू इतक्या 22 वर्षात तू स्वतःचा खैचा नोटेशन दिला तर दाखव आमका येणं नाही ना भजन. अरे अजूनपर्यंत परशुराम बुवा विजय परब बुवा त्यांच्यावरच जप्त होतो. तू तुझा काय होता सा लोकांनी गजर लिहून हे गावतं आणि हो हा मी लिहिला काय लिहिलं तू कुठे चिडतो काय लिहिलं तू ठामपणे सांग की हो गजर मी लिहिलंय म्हणून. पण ते थांबणे सांगशील तू तुझा कसा बोलायचा तर रेटून बोलायचा खोटं बोलायचं म्हणजे रेटून बोलायचा ह्यात तू आयुष्यात केलंस म्हणून माहिती तुझी हाडात गती लागलं हाडाची काढा आता पुढचं असतो पुढचं काम वाटलं मी म्हणतच नाही ना हे म्हणी आहेत मालवणी.
नैना कुणाची पाची सकल आपली घोटी नाची म्हणाली. म्हणजे असं एक सकल असतं त्या आमंत्रणाची गरज नाही. खरी कोतल ना बाबग्याचं झेल तो बारसो अथि चल खरी घोटी तुका आमंत्रण जातो खरंय असतात. तसं येतो विषय घरी जायचा इकडची तिकडची वाक्य लोकांच्या बोवांच्या तोंडातली वाक्य फेकायची आणि भजन करायचं. अरे तू आतापर्यंत तू कळ काढूची ना तुझी काढते कळ जाऊ दे येतो. तू आतापर्यंत जी मांडणी करतोस भजनाच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून एन केन प्रकारे दुसऱ्या बोवांची चोरून करतोस असं माझा आरोप आहे. नाहीतर मी तुका पटवून देते. नाहीतर तू स्वतःची करत होतोस खेची दिसा. ह्या मी माझ्या स्वतःच्या मनात 20-22 वर्षात ह्यो विषय मी मांडलाय. तुका उदाहरणासकट पटवून देते. तुका उघडूच करतो ना मी करते आज उघड आहे का चला. आता ह्याच्यापेक्षा आणि पलीकडे काय बोलू ज्याच्या चिडूचा तेवढा चिडू नये आणि माझ्याशी बोलत सांगाय का लोके बोवा आज माझ्याशी बोलत सांगा. जाऊ दे शिंदे जाऊ दे युट्यूबवर ह्यो ज्या काय सादर करता लोकांसमोर जी गाणी सादर करता दुसऱ्या बुवांची चोरूनच आणि मग नंतर सांगतो ह्या गाण्याला त्यांनी न्याय दिला नाही मी न्याय दिला ह्या मात्र मागच्या त्याचा बरा तो अरे त्यांनी लिहून दिली चिठ्ठी तुझं कोणावर कोणावर इश्यू असं मला सांगणार. ज्यांनी त्यांना विचारते ते शिक्षक आहेत. आयुष्यात कधी खोटं बोलले नसतील खोटं शिकवलं नसेल त्या शिक्षकांना विचार. त्यांनी मला चिठ्ठी दिली मी तुला दाखवली. त्यांनी सांगितलं की 62,000 मी तुका मिळाले तुझं टाइम पिरियड दिले असत. माझी जी कुठली सांगितली त्यांनी गोवळशीवाली मला माहित पण नाही. 72,000 व्हीज मिळाले मी सांगितलं का माझ्या श्रीवल्ली तुझ्या श्रीवल्ली काय मिळालं हाड बघ तू सांगत माझ्या श्रीवल्ली गाई मिळाले आई बहीण काढले मी काय मिळालं तुका तू सांगलं ना त्याच्या खाली कमेंट बघा तू सांगलं मा अरे कशात कमेंट बघायचे. तुम्ही आता हे काम करताय ना चांगलं ह्या तुम्ही ह्या उंबळमध्ये हा चांगला कार्यक्रम करताय. एक कोणतरी बोलणार होतो ना केल्यानंतर खायला पैसो हा मारणार तो करत कार्यक्रम परत लोक होतो पैसे तो दिले नाहीतर आपली परत आपली विद्वत्ता समजायची इतकी की एक महिन्यात परत बोलवतो. ह्या साध्या गोष्ट नाही ना ह्याच्याबद्दल बोलत नाही किते ह्याच्याबद्दल बोलत नाही किते तू आणि खरंय ते हे मोठेपणाचे विषय नाही. 12 तारीख बरोबर ना 12 तारीख आमचा कार्यक्रम ठरलेला ह्या तरी खरा तर तुका माहिती माझं ठरलेलं तुझं काही ठरलं माझं माहिती नाही. माझं दांडी समुद्र किनाऱ्यावर वाळूच आहे माझ्या कार्यक्रम वाळू आणि बरोबर भजन सम्राट सिंधुदुर्गची शान विनोद चव्हाण बोय भजन संगीत भजन सम्राट त्याच्याकडे देण्यासारख्या स्वतःचा काहीतरी या तुझा काय हा तो विचार करतो नेहमी भजनात मोठेपणा सांगतस ना तुझा काय हा तर बघ ह्या मी दिलं ह्या असं सांग आणि चिडतो कशाला आता कोण चिडतो तो बघू आज बारीक पेटतील या गजरानंतर पेटत करायची नाही तर एका कांड्या हलूनच जातो आज मी लक्षात घ्या रुलेट करण दादा काय सांगू भजनात. तुषार शिंदे युट्यूब चॅनल यांच्याकडून 100 रुपये आलेले. राज वर्धेकर तुझ्याकडून 100 येऊची माझ्या वर्धेगावच आहे बिचारा एवढ्या लांबून बघा तरुण पुरगा राज वर्धेकर लोके बोवन बरोबर नेहमी असतो तो हे तुषार शिंदे यांच्याकडून आले तर त्याचं पण युट्यूब चॅनल आहे तो सुद्धा एक शॉर्टकट मध्ये टाकत असतो मस्त पैकी बरोबर ना. म्हणजे त्याका त्या निमसन ते भजन तरी कानावर पडते ना भलं इंटरेस्ट नसत. आज हे इलेत ना लोक एक लक्षात घ्या त्याच्यातल्या काही लोकांका इंटरेस्ट नसत पण एनकेन प्रकारे त्यांच्या कानावर कुठेतरी तो रामनाम पडतोय ते पुण्य जे आहे ना ते तुमच्या ह्या मंडळाला मिळणार आहे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही ऑर्केस्ट्रा पण ठेवलो असतो ही गर्दी झाली असती म्हाताऱ्यांनी काय बघलं असतं ऑर्केस्ट्रा बरं शेवटपर्यंत बघले नाही असतं तर जाताना चर्चा काय केली नाही असती ही शेवट्याचा पोरण आतला ना भारी ना त्याच्या पलीकडे चर्चा काय नाही केली असत ना या तरुण पिढीला लागते पण त्याच्याबरोबर आपण सुद्धा देणं लागतो ना बुवा. हो तरुण पिढीला तू काय ते अरे तरुण पिढीला स्वतः मी तुम्हाला कालच्या बारीमध्ये पण सांगितलं आणि हे मला बोलावं असं वाटतं स्वतःच्या बापाने महाभारतामध्ये शकुनी असू एका गिजो लंगडत चालता एकच पात्र असा महाभारतामध्ये संपूर्ण महाभारतामध्ये ज्यांना संपूर्ण महाभारत घडवल्यान फाशी टाकून त्या पांडवांका फसवल्यान तो शकुनीही एका पायाने लंगड स्वतःच्या कर्मण नाही झालो बापान ते तो पाय मोडून घातले की ते
तर त्याला जे काही करायचं होतं पुढे ते बापाने आठवण म्हणून देतो, म्हणजे तू शेवटपर्यंत तुझ्या लक्षात राहावा की मी काहीतरी कोणाचं बदलू घेऊ केलंय म्हणून त्याच्या बापाने सुबल राजाने तिथं पाय मोडून घातल्याना लक्षात घ्या. आणि हे सांगणं गरजेचं असतं. आपण आपले सुद्धा कित्येक वाद असतात. माझ्या बापाशी अमुक अमुक बोललेलो काही मुलं विसरत नाही लक्षात घ्या आणि त्याचा वचपा काढतात. म्हणून तर एवढे मारामाऱ्याने खून दरोडे होतात, नाहीतर भावकी भावकीची भांडणं झालीच नसती. प्रत्येक जण आपल्या जागेवर श्रेष्ठ मानतो. भावकीमध्ये भावकीमध्ये भांडणं केव्हा होतात? प्रत्येक जण स्वतः शाणू समजता म्हणून भावकीमध्ये भांडणं होतात, नाहीतर भांडणं होत नाही लक्षात घ्या. वेळ जो नक्कीच गजलाच्या माध्यमातून तो तुटका तुम्हाला सांगेन की शकुनी एका पायाने लंगडा का झाले, कारण सगळेजण युट्यूब बघत नाही. महिलांना बिचारांना साधी वेळ सुद्धा मिळत नाही. आता कित्येक जणी आमच्या आया बहिणी आहेत त्यांना नाही वेळ मिळत, मग हा कुठेतरी विरंगळ होतो. परमेश्वराचं नामस्मरण करणं, नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे. समर्थांच्या बैठकीला जर कोण जर जात असेल तर त्यांना समजतं की काय प्रकार आहे. लक्षात घ्या, अडीच तास बसल्यानंतर तुम्हाला काहीतरी मिळतं, तुमच्या संसारामध्ये तुम्हाला सुखी समाधान लाभतं. लक्षात घ्या, वास्तू आपण घर नवीन बांधलं की वास्तू पुरुषाची पूजा करतो, तिथे सत्यनारायण टाकतो. त्या वास्तुपुरुष असं आहे. तुमच्या महिला वर्गाला सांगायचंय म्हणून सकाळी उठून आपण कुठलाही क्लेश न करता आपल्या नवऱ्याला कुठेतरी बाहेर कामाला जायला द्यायचं. जिथे जात तुम्ही क्लेश केलात ना की तो वास्तुपुरुष तथास्तू करतो, काय दिवसभर तुमच्या घरात भांडण होणार. लक्षात घ्या, पण तुम्ही चांगलं वातावरण ठेवलं तर 100% तुमच्या घरातलं वातावरण चांगलं राहणार आहे. चांदणी अच्छा चांदणी बरोबर ना, चांदणी पाळेकर या भगिनीने माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही नाही, मी परत सांगतो तुम्हाला, भजनाच्या माध्यमातून मी मान्य करतो. बुवान एवढी भली मला माहिती नाहीये, बुवान एवढी माहिती नाही. मी सांगतो ना, म्हणून तेच सांगतो, ह्यो रागधारी तो बादशाह, एका कुठल्या काय काय एका कमीच नाही. तो सर्व गुण संपन्न स्वतः समजता. लक्षात घ्या, माझं तसं नाही, माझ्याकडे काहीतरी कमी आहे. म्हणून तर 130 करोड आपल्या भारत देशाची जनगणना आहे, म्हणजे लोकसंख्या आहे. तरी पण रेशनीवर एकाचा अंक एकाक लागणार नाही. म्हातारे 4-4 कोटी जावचा लागतं. लक्षात घ्या, नाही तर एकाची जागा दुसऱ्याने केव्हाच घेतली असती. लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है.
पाहता पाहता लोचनी सुख झाले हो रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले Thank you.